आणि यावेळची एक मोठी बातमी गडचिरोली येथून येत आहे. गडचिरोलीमध्ये पोलीस आणि नक्षलवादी यांच्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. भामरागड तालुक्यातील लोहेरी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत नेलगुंडा आणि कवंडे जंगल परिसरामध्ये ही चकमक घडली. यामध्ये दोन नक्षलवादी ठार झाले. अधिक माहितीसाठी आपण थेट न्यूज 15 मराठीचे गडचिरोली भामरागडचे प्रतिनिधी ईश्वर परसलवार यांच्याशी संपर्क साधूया. मला सांगा परसलवार साहेब, थोड्या वेळापूर्वी एक गंभीर घटना घडली आहे. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आणि यामध्ये दोन नक्षलवादी ठार झाल्याची घटना घडली. सविस्तर सांगाल का नेमकी काय घडली घटना? नक्षलींचा गड मानल्या जाणाऱ्या आबुजमाड मध्ये घुसून गडचिरोली पोलीस कमांडो यांनी उद्ध्वस्त केली नक्षली कॅम्प आणि दोन नक्षलवादी ठार झाल्याची घटना घडली आहे. तीन ते चार नक्षलवादी माओवादी जखमी असण्याची शक्यता सुद्धा आहे. अच्छा, पीएलजी नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाच्या नक्षल विरोधी अभियानात मोठे यश असे शैलेश बलकवडे पोलीस अधीक्षक यांनी सांगितलेलं आहे. अच्छा, हा, परंतु दोन तारीख ते आठ तारखेपर्यंत, डिसेंबरच्या दोन तारखे ते आठ तारखेपर्यंत PLGA यांचा हा 19वा वर्धापन दिन आहे आणि या निमित्ताने बंद याचा आवाहनाचे बोर्ड सकाळपासून लागले होते, बॅनर लागले होते. दुपारच्या नंतर हे बॅनर उतरवण्यात आले. तिथे एक डब्बा संशयितरित्या तिथे अवस्थेमध्ये असला आणि त्यानंतर मग वातावरण तणावग्रस्त झाले असं काय घडलंय का की नेमकं काय आहे? नाही, ते तर बंदच्या एकोणीसव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ते बंदचे आवाहन करून राहिले दोन ते आठ तारखेपर्यंत. परंतु 360 जवान हे आबुजमाड परिसरात नक्षल शोध मोहीम राबवत असताना कालपासून राबवत होते आणि आज सकाळच्या दरम्यान 70 ते 80 नक्षलवादी प्रशिक्षण केंद्र तंबू उभारून ते प्रशिक्षण देत होते 70 ते 80 नक्षलवाद्यांना. त्यावेळेस राबवित असताना प्रशिक्षण घेत असलेले 70 ते 80 नक्षलवादी व गडचिरोली पोलीस दलातील जवान यांच्यात चकमक झाली. ही चकमक सुमारे एक तास चालली. त्यानंतर जवानांनी आज सकाळी आंबुजमाड जंगल परिसरात शोध मोहीम अभियानाकरिता गेले असता नक्षलवादी हे जवानांना जीवे मारण्याच्या उद्देशाने अँबुश लावून घुसले होते. जवानांना पाहून नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याच्या दिशेने गोळीबार केला. शौर्यपूर्ण कामगिरी बजावत जवानांनी नक्षलवाद्यांच्या आयडी स्फोटातून सुखरूपपणे आपला बचाव करत प्रत्युत्तरादाखल व संरक्षणासाठी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. गंधाट जंगलाचा फायदा घेत नक्षलवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता दोन पुरुष माओवादी मृतावस्थेत मिळाले. घटनास्थळ पाहता आणखी 3 ते 4 माओवादी गंभीर स्वरूपात जखमी झाले असण्याची शक्यता आहे. सदर दोन मृत माओवाद्यांची ओळख पटविण्याचे काम चालू आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी 4 हत्यारे, 1 प्रेशर कुकर, आयडी, वायर बंडल व मोठ्या प्रमाणावर भूसुरून स्फोटाचे साहित्य, प्रशिक्षणासाठी आवश्यक साहित्य तसेच 3 क्विंटल तांदूळ, 1 क्विंटल गहू असे मोठ्या प्रमाणावर दैनंदिन साहित्य हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. आगामी PLGA नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाच्या नक्षल विरोधी अभियानास मिळालेले हे सर्वात मोठे यश मानले जात आहे. जवानांच्या या शौर्याबद्दल कामगिरीचे माननीय पोलीस अधीक्षक श्री शैलेश बलकवडे यांनी पोलीस दलाचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर आगामी PLGA नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नक्षल विरुद्ध अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिलेले आहेत. पण गेले 3 ते 4 महिन्यापासून गडचिरोलीमधील नक्षलवाद हा थांबताना दिसत नाही. अनेक ठिकाणी गोळीबार चकमकी घडल्या आहेत, अनेकांचे नाहक बळी गेले आहेत, अनेक जीव धोक्यात आले आहेत. शांततेच्या मार्गाने यावर तोडगा काढण्यासाठी राजकीय नेते याबाबत काही करत नाहीयेत का? राजकीय नेते या भागात कोणीच नाही, उदासीन आहेत राजकीय नेते. कारण सगळे आपल्या भीतीपोटी
आपापल्या पद्धतीने जीवन जगत आहेत, मात्र राजकीय नेते काहीच करताना दिसत नाही. राजकीय नेत्यांना सुद्धा याची भीती आहे. आणि गडचिरोली परिषद परिसर हा नक्षलग्रस्त परिसर म्हणून ओळखला जातो. अशा परिस्थितीत इथे जीव मुठीत काम करून घेणारे काम करणारे पोलीस जवान सुद्धा आपली कामगिरी बजावतात आणि खूप मोठी जमेची बाजू आहे. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ईश्वर पडसलवार.